शहरातील विश्रामबाग परिसरात असणाऱ्या रत्ना हॉटेलमध्ये बसताना खुर्चीचा पाय मोडल्याच्या रागातून हॉटेल चालकासह त्याच्या कामगारांनी दोघांना काठीसह लाथाबुक्क्यानी मा, बेदम मारहाण केल्याची घटना घडलेली आहे सदरचा प्रकार हा मंगळवार दिनांक वीस डिसेंबर रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडला या प्रकरणी जखमी सचिन भगवान कदम वयवर्ष चौतीस राहणार यशवंत नगर यांनी संजय नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली या हल्ल्यात सचिन सह यांचा मेहना जाधव राहणार सांगली हे दोघी जखमी झालेले आहेत कदम यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल केला कुमार कुमजगे विजय कुमजगे कुमजगे यांचा मुलगा आणि बेटर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली